देखोगी तो आपको समझ में नहीं आएगा। ओके सो मैं अभी एक स्टूडेंट को अनम्यूट करती हूँ। चलो कृतिका अनम्यूट योरसेल्फ फास्ट, अनम्यूट करना है बेटा जल्दी से। चलो अनम्यूट करो कृतिका। कृतिका ओके कृतिका मेरे हाथ में ये क्या है, मैं खोल के बताती हूँ आपको। ये क्या है, क्या है ये, हे काया है मजा हाथ तक, समझ में आ रहा है, समझ में नहीं आ रहा है, नहीं आ रहा है। मुझे चैट बॉक्स में आंसर भी आ रहे हैं, उनको पता चल गया कि ये क्या है, जल्दी से बताओ। चलो मैं आपको हिंट देती हूँ, ये भगवान के आगे जलाते हम, जल्दी से भगवान के आगे जलाते हम। अभी तो बताओ, मम्मी की तरफ मुझे देखना है, आप मुझे आंसर दो जल्दी से। तुझे आवाज इतना ही है, चलो अगरबत्ती, अगरबत्ती हम अगर भगवान के आगे जलाते हैं, लगाते हैं तो हम अगरबत्ती ऐसे ही लगा देते हैं, ऐसे ही रख देते हैं और भगवान को बोलते हैं कि आप स्मेल लो उसका, तो क्या करना पड़ता है हमें, जलाते हैं। तो ये पूरा हो गया या अधूरा है ये, हाँ तो ये अधूरा अधूरा है ना, तो उसे पूरे करने के लिए हमें क्या करना पड़ेगा, क्या करना पड़ेगा, हमें जलाना पड़ेगा। तो जलाने के लिए हमें क्या लगेगा, ये क्या लगेगा हमें जलाने के लिए, हाँ माचिस, वेरी गुड। तो ये हम अगर जलाएंगे तो ये क्या हो गया, पूरा हो गया है ना, ये पूरा हो गया। ओके म्यूट योरसेल्फ, म्यूट योरसेल्फ बेटा। नेक्स्ट नक्षत्र अनम्यूट योरसेल्फ फास्ट, नक्षत्र ओके नक्षत्र अभी मुझे बताना है कि मेरे हाथ में ये क्या है। चलो मेरे हाथ में ये क्या है, ताला। ताला तो उसे मराठी में क्या कहते हैं, मराठी काय म्हणतात त्याला, ताला कुलूप कुलूप ओके लॉक कुलूप ताळा आपण असं म्हणतो। बरं, तुला जर घराच्या बाहेर जायचं असेल तर तू फक्त टाळा असंच सांगून जाणार की अजून त्यासोबत तुला काय करावं लागणार, काय प्रोसेस करावी लागणार, लागणार चावी घेऊन लावा लागणार ना, म्हणजे हे काय आहे, अपूर्ण आहे, काय आहे, अपूर्ण आहे, हो की नाही, हो किंवा नाही सांग मला, अपूर्ण आहे की पूर्ण, आता पूर्ण झालं का, हे बघ आपण काय करणार, टाळ्याला चावी लावणार, टाळा उघडणार आणि मग घराच्या बाहेर टाळा लावणार, हो ना, हा मग ही क्रिया पूर्ण झाली ना आपली, पूर्ण झालं ना, ओके व्हेरी गुड गुड। म्यूट युअरसेल्फ, म्यूट करायचंय। नेक्स्ट आहे, नेक्स्ट मी विचारतीये याशी, अनम्यूट युअरसेल्फ फास्ट। गुड मॉर्निंग टीचर। गुड मॉर्निंग याशी, याशी माझ्या हातात काय आहे बाळा, हे डब्बा। डब्बा आहे, ओके पण डब्बा कसला आहे, कसला डब्बा आहे, आता ओळख कसला डब्बा असेल, कसला डबा असता, हा रंगाचा डबा, बरं तू फक्त रंग आणून, फक्त रंगच आणतो आपण की त्यासोबत मग तुला पूर्ण करण्याकरता, ते काम पूर्ण होण्याकरता तुला काय कशाची आवश्यकता भासेल सांग बघू। नाही ब्रश तर आहे आपल्याकडे, आपले कलर पण आहे, ब्रशही आहे, पण ते पूर्ण करण्याकरता तुला चित्र काढायचं आहे एखादं, मग ते पूर्ण करण्याकरता पेपर,
मग आपल्याला कशाची आवश्यकता भासते? वहीची. नोटबुक. नोटबुक म्हणजे वही ना, चित्रकलेची वही. मग त्यावरती आपण रंगकाम करू शकतो. ओके बघा, मग आपण काय काय बघितलं की क्रिया म्यूट असेल बेटा, क्रिया पूर्ण झाले आहे तिथे. मग आज आपल्याला असंच काहीतरी शिकायचं आहे जे की आपल्याला पूर्ण करण्याकरिता कशाची तरी आपल्याला आवश्यकता भासते. ते पूर्ण करता आपल्या कशाची आवश्यकता भासते बघूया बरं. काय शिकायचं आहे आज आपल्याला आणि ते तुमच्या तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये देखील तुम्हाला लिहायचं आहे म्हणून आणि समजूनही घ्यायचं आहे. सगळ्यांनी पुन्हा स्क्रीनवरती लक्ष ठेवायचंय, स्क्रीनवर लक्ष ठेवायचंय. मी काय करते, माझी स्क्रीन शेअर करते तुमच्या सोबत. चला, येस. रोल नंबर 23, हु इज दिस रोल नंबर 23? अनम्यूट योरसेल्फ फास्ट. यस टीचर. तुला काय दिसतंय पटकन? इंजिन. काय आहे ते? इंजिन. बर, तुला जर गावाला जायचं असेल तर फक्त इंजिनच कामाला येतं का? आपल्या फक्त इंजिनच गावाला जातो का आपण? ड्रायव्हर. ड्रायव्हर तर आहेच, पण ड्रायव्हर आणि इंजिन फक्त एवढेच लोक असतात का? एवढंच असतं का गाडीत? काय असतं बरं अजून सांग बघू, काय असतं सांग. सांग ना काय असत. इंजिन. इंजिन हे पुढे असत, पण इंजिनच्या पाठीमागे काहीतरी असत ना. काय असत ते पटकन सांग. डबे. डबे असतात ना इंजिनच्या पाठीमागे. ओके ना. हा मग बघ, इथे पूर्ण आहे ना गाडी आपली, इंजिन गाडी पूर्ण आहे ना. हा इंजिन आहे आणि त्याला दोन डबे ही आहेत. हे फक्त खेळण्यातली गाडी दाखवलीये, पण खरोखरच्या गाडीला खूप सारे डबे असतात. हा म्यूट योरसेल्फ. थँक्यू टीचर. वेलकम. चला मस्त सांगितलं सगळ्यांनी आतापर्यंत, ज्यांनी उत्तर दिली त्यांनी छान छान सांगितलं. चला आता पुढे मी काहीतरी वाक्य दाखवते तुम्हाला. मी काहीतरी वाक्य दाखवते आणि ते वाचायला सांगणार आहे. चला अदिती अनम्यूट असेल बेटा. अदिती. अदिती तुला हे वाक्य वाचता येईल का बाळा? चल वाच बघू. हा जेवत आहे. नाही, मी तुला काय सांगितलं, फक्त जेवढं वाक्य आहे तेवढंच वाच. काय आहे हे वाच? मी जेवण. ओके मी जेवण. व्हेरी गुड. म्यूट योरसेल्फ. थँक्यू टीचर. वेलकम. नेक्स्ट आहे अवनी. अवनी. अवनी चला अवनी दुसरं वाक्य वाच बघू. चल काय आहे हे? माझ्या पाठीमागून म्हण. चलो वाचताय नसेल तर बोल. हा काय आहे? हा तर वाचताय ना. हा काय आहे? आ. काय आहे हा? आम. आणि मला ह जोडून त्याला विला आंटी. आम्ही. बोल आम्ही. आम्ही गावाला. गावाला पुढे काय आहे का? सांग पुढे काय आहे का त्याच्या? नाही. व्हेरी गुड. म्यूट योरसेल्फ. चला नेक्स्ट आहे त्विशा. अनम्यूट कर त्विशा. येस. हॅलो. वाच बाळा हे काय आहे? काका घरी. काका घरी. हे तुम्हाला काही वेगळं वाटलं नाही का याच्यात? या शब्दांमध्ये काही वेगळं वाटलं का रे तुम्हाला सगळ्यांना? कि बघा, मी जेवण, आम्ही गावाला आणि काका घरी. काय असेल बरं हे असं? काहीतरी वेगळं वाटत नाहीये का? कि काहीतरी अपूर्ण अपूर्ण आहे त्याच्यात? काहीतरी अपूर्ण आहे वाटतंय का सगळ्यांना? हो. तर ती जी अक्षर आहेत, ती जी वाक्य आहेत, ती अपूर्ण आहेत. हो ना, ती अपूर्ण आहेत आणि त्यांना पूर्ण करायचं आहे आपल्याला. ओके, त्यांना पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण करून त्याच्या शेवटी काहीतरी द्यायचं आहे, तेच आपण बघणार आहोत. चला
आता मी पुढची स्क्रीन दाखवतीये माझी, बघा मग आज आपल्याला कसली ओळख करून घ्यायची आहे, पूर्णविराम। कसली ओळख करून द्यायची आहे, पूर्णविराम। बघा आता तुमच्या स्क्रीन वरती मी जेव्हा हायलाइट करते काही गोष्ट हायलाइट करते त्यावेळी एक डॉट येतो, लाल रंगाचा डॉट येतो। मी जर रंग बदलला की तो तरी देखील बदलत नाही, लाल रंगाने दर्शवतो काही जर हायलाइट करायचं असेल तर। आज आपण तसंच पूर्ण विरामांची ओळख करून घेणार आहोत, पूर्ण विराम। जसं की मगाशी मी तुम्हाला बऱ्याच साऱ्या वस्तू दाखवल्या त्या अपूर्ण होत्या हो ना, तसंच मगाशी मी जी वाक्य दाखवली ती देखील अपूर्ण होती। पूर्ण होती का ती, पूर्ण होती का? जसं की आता मी पुन्हा ती स्क्रीन दाखवते बघा। आता इथे समजा आपण येस जस्ट मिनिट वेट, मी अनम्यूट करते पुन्हा। सिया, सिया अनम्यूट असेल बेटा। सिया तुला जर हे वाक्य पूर्ण करायचंय, ओके हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल बरं, तू सांग। चल एक मिनिट हा बघ, मी जेवण काय इथे काय येणार बरं, मी जेवण काय काय होणार बरं इथे, तू सांग मी लिहिते। चल कसं होणार, मी जेवण, मी जेवण काय ओके जेवली, बरं जेवली, मी जेवण जेवली असं लिहूया। ओके मी जेवण करते, मी जेवण केलं हो ना, पण ते लिहून देखील आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या मागे काहीतरी द्यावं लागेल। बघा मी जेवण केलं, मग हे वाक्य कसं वाटतंय आता तुला पूर्ण सांग बघू, वाक्य कसं वाटतंय तुला, हे अपूर्ण आहे की पूर्ण? पूर्ण पूर्ण। कसं आहे, पूर्ण आहे। मग त्याच्या शेवटी, त्याच्या शेवटी आपल्याला काय द्यावं लागेल, डॉट द्यावं लागणार आहे। ओके त्याच्या शेवटी आपल्याला एक डॉट द्यावं लागणार आहे। मग आज आपल्याला पूर्ण विरामांची ओळख करून घ्यायची आहे। चला नेक्स्ट आहे, म्यूट असेल बेटा, जस्ट मिनिट वेट हा। बघा तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 43 आहे, हे टेक्स्टबुक तुमची जी टेक्स्टबुक आहे त्याचा पेज नंबर 43 असेल। सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय, तिथे काय दिलेलं आहे, पूर्ण विरामांची ओळख, प्रत्येक गटातील एक शब्द घे। आपल्याला काय सांगितलं आहे की प्रत्येक गटामध्ये शब्द दिलेले आहेत। बघा इथे किती गट दिसत आहेत, मी अनम्यूट करून विचारतीये एका स्टुडंटला। चला कोणाला विचारूया, दानवीला विचारूया। चला बरं अनम्यूट कर फटाफट। ओके इथे किती किती गट आहेत बरं, गट म्हणजे गोल गोल किती आहेत बघ, एक दोन तीन आणि चार। चार, व्हेरी गुड, छान वाच सांगितलंस। बघा इथे काय म्हटलेलं आहे, मग प्रत्येक गटात घे, प्रत्येक गटातील एक शब्द आपल्याला घ्यायचा। आता मगाशी मी तुम्हाला लिहून तर दाखवलेलं होतं, लिहिलेलं होतं ना, दोन दोन शब्द लिहिलेले होते पण ती अपूर्ण होती, पण ती पूर्ण ही देखील करायची आहे आपल्याला। प्रत्येक गटातील एक एक शब्द घे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार कर। आपण आधी स्वर शिकतो, त्यानंतर आपण व्यंजन शिकतो, स्वर शिकल्यानंतर व्यंजन शिकल्यानंतर आपण काय करतो, स्वर आणि व्यंजन हे एकत्र करून आपण शब्द तयार करतो, काय करतो, शब्द तयार करतो। ओके जसं की स्वराची मात्रा व्यंजनाला लागते, जसं तुम्हाला सांगितलं आहे जर आपल्याला पा म्हणायचं असेल, उदाहरणार्थ
इथे जर आपल्याला पा म्हणायचं असेल तर आपण काय करणार, प ला आची मात्रा लागते, हो ना, ओके ना, प अधिक आ म्हणजे काय झालेला हा पा। मग अशा पद्धतीने आपले शब्द तयार होतात आणि मग ते शब्द तयार झाल्यानंतर आपण वाक्य बनवू शकतो। आपण काय तयार करू शकतो, वाक्य तयार करू शकतो। पण ती जी वाक्य आहेत ती देखील आपल्याला पूर्ण करायची आहेत, पूर्ण म्हणजेच पूर्ण विराम त्याच्या शेवटी द्यायचा आहे, म्हणजे आपण इंग्रजी त्याला फुल स्टॉप म्हणतो। काय म्हणतो इंग्रजी त्याला? फुल स्टॉप। कुठलंही काम केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला पूर्ण विराम देतो, पूर्ण विराम, की आमचं काम संपलं आहे, ओके ने, आमचं काम संपलेलं आहे, मी जेवण केलं, जेवण करण्याचं काम संपलं की नाही, ओके ने। काका घरी आले, काका कुठे आले, घरी आलेले आहेत, म्हणजे काकांचं काम घरी येण्याचं काय झालेलं आहे, संपलेलं आहे। मग तेच आपल्याला ह्या गटातून बघायचं आहे। आता आपण एक एक घेऊया, चला आता कोण वाचणार बरं पुढचं? पुढचं वाचण्याकरिता मी पुन्हा रोल नंबर 21 फ्रॉम फर्स्ट बी अनम्यूट असेल बेटा। अनिशा, अनिशा अनम्यूट कर फटाफट। यस टीचर। अनिशा मी जे शब्द सांगते ते वाचायचे तुला, ओके। इथे निळ्या रंगाने कोणता शब्द दाखवलाय बरं, वाच। हा कोणता शब्द आहे निळ्या रंगाचा, दिसतोय ना? चल मी वाचते, माझ्या मागून वाच। चल, रमा, रमा, दुसऱ्या रकान्यात बघायचं इकडे, इमारत, इमारत, बघ, 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 ब ब घ ब भ नाही म्हणायचं, ब म्हणायचं। आणि हा काय आहे मग, त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणशील याला तू, सांग बरं, ह्या डॉटला काय म्हणशील? म्हण पूर्ण विराम। काय आहे तो? पूर्ण विराम। पूर्ण विराम, पूर्ण विराम, व्हेरी गुड। म्यूट युअरसेल्फ। चला बघा, इथे आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गटामधले शब्द घ्यायचे आहेत आणि त्यांचं अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे। अर्थपूर्ण काय म्हटलेलं आहे बरं, की ज्या शब्दाचा व्यवस्थित रित्या अर्थ निघतो असं वाक्य, अर्थपूर्ण। आता मगाशी मी म्हटलेलं होतं मी जेवण अर्थ होता का? नाही। त्याला अर्थपूर्ण करण्याकरता आपल्याला काहीतरी शेवटी लावावं लागलं, जसं की मी जेवण केलं, काका घरी आले, आले या लावलं तेव्हा काय झालं, ते अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं, ओके ना। आता हे आपलं पहिलं वाक्य झालं। आता हे पहिलं वाक्य जे आहे ते इथे खाली तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, तुम्हाला काय दिल्या आहेत, रिकाम्या जागा दिल्या आहेत, ते आपण नंतर लिहूनच घेणार आहोत, पण सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय। मग पहिलं वाक्य कोणतं आहे बरं? येस, मी अनम्यूट करतीये। अर्णव, वायर रेज युअर हँड बेटा। सई, सई अनम्यूट कर। गुड मॉर्निंग टीचर। वाच बघू हे वाक्य, वाच आता तू, कोणतं वाक्य झालं मग तयार ते? इमारत, बघ। पुढचं कोण बोलणार, पुढचं बोल, कोणाला इमारत बघायचीये, तुला की मला की रमाला? रमाला, असं पूर्ण बोलायचं, बोल रमा। रमा इमारत बघ। बघ, आणि मागे काय दिलेलं आहे आपण, हा काय दिलं हे सांग, डॉट, डॉट, डॉट काय आहे हा? कुणी विसरायचं नाहीये, पूर्ण विराम, त्याला काय म्हणतो? विराम। सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, का लक्षात ठेवायचंय माहिती का? समजा तुम्हाला आता एक्झाम वगैरे होईल किंवा एक्झाम मध्ये मला प्रश्न आले, ओके ने, मग प्रश्न जेव्हा येतील तेव्हा तुमच्या लक्षात असायला हवं की पूर्ण विराम कसा दिला जातो, कुठे दिला जातो, ओके ने। मग त्या त्यानुसार त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे।
पुन्हा म्हणायचं रमा इमारत बघ. रमा इमारत बघ. व्हेरी गुड बेटा, म्यूट युअर सेल्फ. वेलकम. आता पुढचं आहे, पुढचं काय आहे बघूया. नेक्स्ट आहे, चला विधी अनम्यूट युअर सेल्फ बेटा. येस ओके. विधी जे लाल लाल रंगाने अक्षर दिले ते वाज बघू. शब्द दिलाय तो कोणता शब्द? हा ल पाऊस बघ. व्हेरी गुड कमल पाऊस बघ. आणि शेवटी काय द्यावा लागेल बरं आपल्याला मग? पूर्णविराम. पूर्णविराम का बरं द्यावा लागतो पूर्णविराम? असच नाही सोडतायत आपल्याला? सांग बघू. नाही. ओके मग तू छान वाचलस. म्यूट युअर सेल्फ. चला आता आपण पुढे पुन्हा एका विद्यार्थ्याला अनम्यूट करूया. चला आदिती. आदिती अनम्यूट असेल बेटा. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग आदिती. बर आदिती आता हे पूर्ण पुढचं वाक्य वाच बरं तू. चल लाल लाल रंगाची अक्षर वाच वाच बघू काय आहे ते. इथे बघ. ओके बघ वाच बघ. उमा छान वाचलं सा. सरबत ही छान वाचलंस. पण ते सरबत असंच म्हणायचं हा तिला. सरबत म्हण माझ्या मागून म्हण. चल उमा. उमा सरबत. सरबत कर. कर. आणि पुढे आहे डॉट. डॉट म्हणजे काय असतो बरं? हा काय असतो डॉट? काय म्हणतो आपण त्याला? पूर्णविराम. पूर्णविराम. चला आता मी इथून लिहून बघतीये. जर लिहिलं नाही गेलं तर नंतर आपण आपल्या लिहिलेलंच आहे तसं बघूया. चला इथे मी लिहिते छोट्या छोट्या अक्षरात उमा सरबत. आपल्याला पूर्ण वाक्य करायचं ना ते. ओके नाही आता माझं इथे मावत नाही म्हणून मी खाली लिहिणार आहे. नाही तर तुम्ही एकाच ओळीत लिहिणार आहात. कर. तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे मग? सरबत. आणि इथे काय आलेलं आहे? डॉट म्हणजे पूर्ण विराम. चला म्यूट असेल बेटा. नेक्स्ट आहे. चला पुढचं कोण येते आता बघूया कोण आहे पुढे. आरोही. आरोही अनम्यूट असेल बेटा. आरोही. ओके मला आता पुढे वाचायचं आहे आपल्याला. पुढे वाचायचं आहे पुढचं पुढचं वाक्य वाच बघू. पुढचं वाक्य काय आहे हे बघ. मी त्याच्यावरती काय ठेवतीये? पॉइंट ठेवलाय बघ बरं. लाल रंगाचा आहे. काय आहे ते वाच. चल वाच. समीर. 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 कप. उचल. आणि नंतर काय आहे हा? काय म्हणतात या डॉटला काय म्हणतात सांग. मी शिकवताना आता बघ. डॉट नाही म्हण. त्याला काय म्हणतात? म्हण पूर्ण विराम. काय म्हणतात? व्हेरी गुड. म्यूट युअरसेल्फ. म्यूट करायचे बाळा. आता बघा आपण जेवढीही वाक्य बघितली तेवढ्या वाक्यांमध्ये काय बघितलं होतं? आपण अर्थपूर्ण वाक्य आपण तयार केली आणि त्या अर्थपूर्ण वाक्यातून आपण काय केलेलं आहे? डॉट लावलं आहे मागे. म्हणजेच काय?
पूर्ण विराम लावलेला आहे. येस, आता पुढचं वाक्य वाचणार आहोत. चला, समीरला कपूसला सांगितलं म्हणजे इथे काय झालेलं आहे, आपलं अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे. आता पुन्हा एक वाक्य आहे, बघूया काय आहे ते. येस, जस्ट मिनिट वेट. हा, काय करणार आहोत, वाचून घेणार आहोत आणि लिहिणार देखील आहोत. पहिलं वाक्य काय आहे मग, जमा इमारत बघ. असंच्या असं तुम्ही तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये काय करणार आहात, लिहिणार आहात. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये लिहायचं आहे, पेज नंबर 53 सांगितलेला आहे. कळालंय सगळ्यांना, त्या ठिकाणी तुम्ही खाली जागा सोडलेली आहे, त्या ठिकाणी ही तीन वाक्य लिहून घ्यायची आहे. उर्वरित वाक्य आपण नंतर बघूया. पहिलं वाक्य काय आहे मग, रमा येस इमारत बघ, उमा सरबत कर, रुद्राणी रुद्राणी. जस्ट मिनिट वेट, वाढून दाखवायचं पटापट, कारण की वेळ नाही आपल्याकडे. आजचं शिकवलेलं कळालंय सगळ्यांना, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की वाक्य अर्थ पूर्ण करून शेवटी आपण डॉट देतो. आपण अपूर्ण वाक्याला डॉट देतो का? नाही, अर्थपूर्ण वाक्य असतं ते. ओके, अर्थपूर्ण वाक्य तयार करतो आणि नंतर फुल स्टॉप देतो आपण. त्याला काय म्हणतो आपण, फुल स्टॉपला पूर्ण विराम. काय म्हणतो आपण, पूर्ण विराम. आणि याचा छान अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी, सगळ्यांनी छान अभ्यास करायचा आहे. ओके, आपण काय करणार आहोत, उद्याच्या लेक्चरमध्ये वाक्य लिहून घेणार आहोत. बाय एव्हरीवन, बाय. ओके, आणि सगळ्यांना ज्यांनाही मेल आलेले नाहीये त्यांना मेल येऊन जातील. ओके, काही नेटवर्क हे आहे माझ्या याच्यामुळे ते येऊ शकत नाहीये, पण तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला रिवर्ट मेल येऊन जाणार आहे.